जीरो डाउन पेमेंट वरती गाडी घेऊन जा कोरोला आर्टिस्ट पोलो 3 आहे आजच्या व्हिडिओ मध्ये. डाउन पेमेंट 15,000 रुपये. गाडी 1,75,000 रुपये मध्ये द्यायची आहे. जीरो डाउन पेमेंट मध्ये येणार. क्या बात आहे. गाडी फक्त 25,000 डाउन पेमेंट मध्ये घेऊन जायची. तीन नेक्सॉन आजच्या व्हिडिओ मध्ये आहे. मित्रांनो स्वागत आहे मराठी कार न्यूज आपल्या यूट्यूब चॅनल मध्ये. माझं नाव विशाल विदाटे. तुम्हाला सेकंड हँड कार घ्यायची आहे, भरपूर रेंजच्या गाड्या आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. आज आपण आहोत महावीर कार्स पुणे या ठिकाणी, तुम्ही पाहू शकता. आणि इकडे जर पाहिलं ना, जबरदस्त स्टॉक आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे, त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो महावीर कारचे राजेश सर आज आपल्यासोबत जोडले गेले. राजेश सर कसे आहेत तुम्ही? नमस्कार. नमस्कार. काय आजच्या स्टॉकमध्ये? भरपूर स्टॉक आहेत. सगळ्या दोन गाड्या आहेत. बर. तीन पोलो आहेत. Okay. दोन क्विड आहेत. पर आहेत. बर बर. तीन नेक्सॉन आहेत. दोन नॅनो आहेत. दोन बलेनो आहेत. दोन चांगला स्टॉक आहे यावेळेस. टाटा मोटरच्या गाड्या जर पाहिल्या ना, 1, 2, 3, 4, 5, 6, 7 तीन नेक्सॉन आजच्या व्हिडिओ मध्ये आहे. काळजी करू नका, टाटा मोटरचे भरपूर फॅन आहेत. ऑटोमॅटिक पण आहे, मॅन्युअल मध्ये पण आहे. आपलं लोकेशन एकदा सांगून द्या आपल्या प्रेक्षकांना. आपलं लोकेशन हे मुंबई बेंगलोर हायवे वरती पाषाणसूतच्या ब्रिजच्या 200 मीटर अलीकडे. ओके. आपलं मेन हायवेलाच आउटलेट आहे. पाहू शकता हायवे आहे. सोपा ऍड्रेस आहे. इकडे साताऱ्याला रोड जातोय, इकडे मुंबईला जाणार रोड. जी लोक बाहेरून येतात एसटीने बसने वगैरे, तर शिवाजीनगर 5-6 किलोमीटर वर आपले आहे. बरोबर. तर युनिव्हर्सिटी मार्गे तुम्ही शिवाजीनगरला रिक्षा करून पण तुम्ही इथे येऊ शकता. एकदम इझी ऍक्सेस आहे इथे. बरं, चालते. बघा नंबर स्क्रीन वरती आहे. चांगल्या डील आज तुम्हाला नक्कीच भेटणार आहे. कोणतं पासून सुरुवात करायचं सर? कोणतं डिझेल आहे. 2011 सेकंड ओनर MS16 मध्ये नगर. बर. गाडी टॉप एंड मॉडेल आहे. इमोशन पॅक अलॉयज दिलेले तिला 14-15 इंची. बरोबर. तर ही गाडी 1,75,000 रुपये मध्ये द्यायची आहे. चांगल्या कंडिशन मध्ये गाडी आहे. 1,75,000 डिझेल गाडी आहे. त्याच्यामध्ये मान सन्मान लोन करून देऊ, फुल लोन मध्ये करून देऊ. चल, क्या बात आहे. झिरो डाऊन पेमेंट. झिरो डाऊन पेमेंट. झिरो डाऊन पेमेंट वरती गाडी आहे. डस्टर आहे. काय डिटेल आहे? डस्टर डिझेल आहे. RXZ टॉप एंड मॉडेल आहे. 110 गाडी. सिटकर विटकर सगळं नवीन टाकलंय. 4-5 टायर नवीन आहेत हिचे. बरोबर. MH02 मध्ये सेकंड ओनर आहे. गाडी ही पण आपण थोड्याशा डाऊन पेमेंट मध्ये देऊन टाकू. किती कमीत कमी किती डाऊन पेमेंट देऊन जाईल? कमीत कमी 3,85,000 मध्ये देऊन टाकू. डस्टर 2013. डाऊन पेमेंट कमी किती? डाऊन पेमेंट 50,000 रुपये. किती? 50,000 रुपये. 50,000 रुपये. 50,000 रुपये डस्टर. सिव्हिल स्कोर फक्त तुमचा चांगला असायला पाहिजे. त्यानंतर सर स्कोडा सुपर आहे. प्रीमियम गाडी आहे. सुपर 2010 सेकंड ओनर आहे. बर. गाडी पुण्यात वापरली. MH02 जरी असली तर पुण्यात वापरली. चांगल्या कंडिशन मध्ये गाडी आहे. ऑटोमॅटिक संद्रोपॉली. बर. ही गाडी आपल्याला 3,75,000 रुपयात द्यायची. 3,75,000. स्कोडा सुपर डिझेल मध्ये. मॅन्युअल गिअरबॉक्स. मॅन्युअल गिअरबॉक्स. चालते. सेंट्रो. अच्छा ऑटोमॅटिक आहे. न्यू लुक मधले ऑटोमॅटिक. ऑटोमॅटिक सुपर आहे. सेंट्रो काय डिटेल? सेंट्रो आहे. 2011 व्हाईट कलर मध्ये. पुन्हा पासिंग आहे. 1,50,000 रुपयात देऊन टाकू. 1,50,000 रुपये सेंट्रो. पेट्रोल प्लस CNG दी का फक्त पेट्रोल? पेट्रोल फक्त. प्युअर पेट्रोल. बरं, चालते. इओनची काय डिटेल? पासिंग मध्ये इओन आहे. 2014 इओन सिंगल ओनर. पुन्हा पासिंग सिल्वर कलर मध्ये. ही गाडी आपण देऊन टाकू 2,25,000 रुपये. 2,25,000 रुपये इओन. इओनचं पेट्रोल इंजिन मध्ये ऍव्हरेज एक साधारणतः तुम्हाला 16-18 हजार. ही 2008 गाडी आहे. गाडी आपल्याला 2,25,000 रुपयात द्यायची आहे. सेंट्रो 2008 पूर्ण पासिंग बिसिंग करून 5 वर्षाचं ट्रान्सफर करून देऊ. 1,25,000. 1,25,000. काहीच हरकत नाही. नंतर एक्सेंटचे काय डिटेल आहे? एक्सेंट 2014 सिंगल ओनर. पुन्हा पासिंग आहे. रेड कलरमध्ये. चांगल्या कंडिशनमध्ये गाडी आहे. पॉवर स्टेरिंग, पॉवर विंडो, एस येतं व्हर्जन याच्यामध्ये. बरं. तर ही गाडी आपण कोट करतोय 3,99,000 रुपये निगोशिएबल. 3,99,000 होऊन द्या एक्सेंट, जे की कंडिशन तुम्ही पाहू शकता. त्यानंतर फोर्ड एस्पायर काय डिटेल आहे सर? फोर्ड एस्पायर डिझेल आहे. आपल्याकडं दोन गाड्या आहेत फोर्ड एस्पायर मध्ये. बरोबर. एक तिकडे तर ती पण डिझेल मध्ये आणि ही पण डिझेल मध्ये आहे. बर. तर ही गाडी पुन्हा पासिंग आहे. बरेच रिक्वायरमेंट पुन्हा पाहिजे. MH14 मध्ये सिंगल ओनर. फक्त 52,000 चालली आहे. मिंट कंडिशन मध्ये गाडी आहे. 2016 2015 ती 2016 आहे. दुसरीवाली
तर ही 4,85,000 रुपये द्यायची आहे. 4,85,000 2016 ती आहे. ती 16 तर तिचे काय डिटेल्स आहे? ती 2016 आहे. बर. आणि ती पण सिंगल ओनर आहे. बर. MH 05 मध्ये जरी असली तरी वेल मेंटेन गाडी आहे. बर. डिझेल मध्ये ती साधारण आपल्याला 5 लाख रुपयात द्यायची. तिला जवळजवळ 1,00,000 रुपयाचे ऍक्सेसरीज बसवलेले आहेत. ती स्वतः युज करतोय मी आता. टायटेनियम मॉडेल. टायटेनियम. बरं. 5 लाखात ती फोर्ड एस्पायर आहे. तुम्ही कंडिशन व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता. वॅगनरची काय डिटेल आहे सर? वॅगनर 2017 गाडी आहे. 17 गाडी आहे. सिंगल ओनर आहे. MH 05 मध्ये गाडी कंपनी भेटेल. CNG आहे. बर. गाडी फक्त 25,000 डाऊन पेमेंट मध्ये घेऊन जायची. 25,000 रुपये डाऊन पेमेंट करायचं. बर. बाकीचं लोन करून देणार. बर. काय ऑफर? गाडीची प्राइस पण तशी आहे. स्वस्तात गाड्या पाहिजे ना. बरोबर. स्वस्तात घ्या. 2017 सिंगल ओनर गाडी आहे. बर. MH 05 मध्ये कंपनी पिटेड CNG 67,000 किलोमीटर चाललेली गाडी 3,75,000 मध्ये फक्त द्यायची आहे. 3,75,000 कंपनी पिटेड CNG 2017 गाडी आहे. बरं का? रीड्स आहे सर. काय बाराची रीड्स आहे. पुन्हा पासिंग आहे. सिंगल ओनर आहे. गाडी डिझेलची बरीच मागणी आपल्याकडं आलेली आहे. त्याच्यामुळे ही गाडी आणली आहे. व्हाईट कलरमध्ये चांगली गाडी आहे. ही गाडी हिला अलोविज वगैरे पण बसवले. 4 टायर नवीन आहे. सिटकर बिटकर सगळं काही ऍक्सेसरीज त्यांनी बसवलेलं आहे. तर ही गाडी 3.5 लाख रुपये कोट करतोय. निगोशिएबल. 3.5 लाख. 2012 मॉडेल आहे. वॅगनरची गाडी. 2009 वॅगनर आहे. सेकंड ओनर. लो बजेटमध्ये. बर. ही गाडी पेट्रोल आहे. ब्लॅक कलरमध्ये VX आहे. पॉवर स्टिंग, पॉवर विंडो, सीट कवर्स वगैरे सगळं काय आहे. 2009 1.5 लाख रुपये फक्त द्यायची. 1.5 लाखात ही राहिली वॅगनरची डील. त्यानंतर महावीर कार्सला आलोय आणि नॅनो भेटली नाही. असं कधी होईल का? नॅनो जर पाहिल्या तर 2 नॅनो इथे उपलब्ध आहेत. तर सर पहिल्या नॅनोचे काय डिटेल आहे? 2017 ऍटोमॅटिक नॅनो आहे. बर. गाडी ही पण फुल लोन झिरो डाऊन पेमेंट मध्ये देणार. बघ, पुण्यातलं पाहिजे कस्टमर. पुण्यातला पाहिजे. बर. झिरो डाऊन पेमेंट मध्ये देणार. क्या बात आहे. हा, 2017 गाडी आहे. सिंगल ओनर आहे. गाडी ऍटोमॅटिक ट्रान्समिशन मध्ये सगळं काही येतं. नॅनोचा एक आपण वेगळाच व्हिडिओ करू. बरोबर. स्पेशल. तर ही गाडी फक्त 2 लाख रुपयात द्यायची. झिरो डाऊन पेमेंट. 2 लाखात ऍटोमॅटिक गाडी. ती पण टाटा नॅनो. त्याच्यावरती सुद्धा फुल लोन होऊन जाईल. स्क्रीनवरती यांचा नंबर आहे. गुगल मॅपचं लोकेशन डिस्क्रिप्शन मध्ये दिले. दुसऱ्या नॅनोची काय डिटेल? 2015 गाडी आहे. ही पण ऍटोमॅटिक आहे. सिंगल ओनर आहे. 28,000 किलोमीटर चालली आहे. ही पण चांगल्या कंडिशन मध्ये गाडी आहे. बर. तर ही गाडी 1,90,000 रुपये मध्ये. 1,90,000 ही पण झिरो डाऊन पेमेंटला देऊ. नक्की. हिला पण पूर्ण लोन होईल. नेक्सॉन आहे. काय डिटेल? नेक्सॉन आहे. ही 2019 XZ+ ऍटोमॅटिक AMT. ओके. गाडी मिंट कंडिशन मध्ये. बर. गाडी व्हाईट कलर मध्ये. हिला सगळे काही फीचर्स आहेत. तर ही गाडी आपण 8.5 लाख रुपये द्यायची आपल्याला. 8.5 लाख पेट्रोल इंजिन मध्ये. पेट्रोल इंजिन मध्ये XZ+ ए 2019 गाडी. 2019 गाडी 8.5 लाख. त्याच्यामध्ये सुद्धा मान सन्मान नक्कीच करूया. त्यानंतर नेक्सॉन अगेन 2018 गाडी आहे. 20,000 किलोमीटर चालली आहे. XM. ही गाडी आपल्याला 7.5 लाख रुपये द्यायची. 7.5 लाख. मॅन्युअल गिअरबॉक्स. हिला पण लोन अवेलेबल होईल. ओके. पेट्रोल इंजिन मध्ये. पेट्रोल इंजिन मध्ये चालते. काही हरकत नाही. सो टाटाच्या भरपूर गाड्या आहेत आपल्याकडे. तिसऱ्या नेक्सॉनचे काय डिटेल आहे सर? तिसरी नेक्सॉन पण 2019 आहे. ओके. 20,000 किलोमीटर चालली आहे. सिंगल ओनर आहे. पुन्हा पासिंग आहे. चांगल्या कंडिशन मध्ये, मिंट कंडिशन मध्ये गाडी आहे. ही पण गाडी आपण 7.5 लाख रुपये कोट करतोय. निगोशिएबल. 7.5 लाख पेट्रोल इंजिन मध्ये. पेट्रोल इंजिन मध्ये चालते. बोल्ट आहे. 15 बोल्ट आहे. डिझेल इंजिन मध्ये. क्या बात आहे. 15 बोल्ट डिझेल इंजिन सिंगल ओनर. ही पण झिरो डाऊन पेमेंटला देऊ. क्या बात आहे. अख्खं लोन करून देऊ. बर. पुण्यात पण, पुण्याच्या बाहेर पण. बर. गाडी फक्त 3 लाख रुपयात द्यायची. 3 लाखात. फक्त 3 लाख रुपयात बोल्ट 2015 डिझेल. ओनर सिंगल. सिंगल ओनर. सिंगल ओनर डिझेल बोल्ट आहे. तुम्ही पाहू शकता. म्हणजे बेसिकली टाटा झेस्टच आहे. फक्त हिचं हॅशबॅक व्हर्जन. हॅशबॅक हे बोल्ट आहे. त्यानंतर टिगोर काय डिटेल सर? टिगोर आपल्याकडे 3 आहेत आत्ता. बरोबर. 3 टिगोर आहेत. ही 2017 गाडी आहे. सिंगल ओनर आहे. हिला CNG बसवलं आहे आफ्टर मार्केटमध्ये. बर. गाडी ग्रे कलरमध्ये. पुन्हा पासिंग. चांगल्या कंडिशनमध्ये गाडी आहे. 76,000 किलोमीटर हिचं चाललेलं आहे. बर. तर ही गाडी आपल्याला 5 लाख रुपयात द्यायची आहे. आणि स्वस्त पाहिजे असेल तरी पण अजून एक गाडी दाखवतो. पुन्हा पासिंग गाडी 5 लाख रुपयात द्यायची आहे. बर. अजून स्वस्त पाहिजे असेल हिच्यापेक्षा दाखवतो रेटमध्ये. मुंबई पासिंग गाडी आहे. सिंगल ओनर. ही सेकंड ओनर आहे. व्हाईट कलर. पल व्हाईट येतो हिचा कलर. बरोबर. गाडी 2017 आहे.
गाडी किती द्यायला पाहिजे? 2017 ची पेट्रोल इंजिन. पेट्रोल इंजिन 4,60,000 रुपये देतो, 50,000 डाऊन पेमेंट, बाकीचं लोन करून देतो. चालते, काहीच नाही. 4,60,000 ही XM मॉडेल असणार आहे. XT मॉडेल आहे. XT आहे, ओके, चालेल. पुढच्या टिकोरची काय डिटेल आहे? ही पण 2018 ची गाडी आहे. बर, गाडी सिंगल ओनर आहे, 60,000 किलोमीटर चालली आहे. ही पण चांगल्या कंडिशन मध्ये गाडी आहे. 4,85,000 मध्ये देऊ. 4,85,000 टाटा झेस्ट, जे की कंडिशन तुम्ही पाहू शकता. त्यानंतर भरपूर अजून आपल्याला गाड्या कव्हर करायचे. तुम्ही पाहू शकता इकडे 2 क्विड पोलो 3 आहे आजच्या व्हिडिओमध्ये, त्यामुळे जबरदस्त डील तुम्हाला नक्कीच भेटणार आहे. क्विडचे काय डिटेल सर? 2016 क्विड आहे, 1 लिटर इंजिन मध्ये. बरं, RXT टॉप एंड मॉडेल आहे, चांगल्या कंडिशन मध्ये गाडी आहे. गाडी काहीतरी 55,000 किलोमीटर चालली आहे. तर ही गाडी आपल्याला 3 लाख रुपयात द्यायची. 3 लाख, 50,000 डाऊन पेमेंटवर क्विड घेऊन जावा. चालते. ही 2017 ची आहे. ती 1000 सीसी का 800 सीसी? 1000 सीसी आहे. 800 सीसी घेतच नाही, पिकअपचा बराच प्रॉब्लेम आहे. तर ही पण 1000 सीसी मध्ये ऑटोमॅटिक आहे, त्यांना ऑटो चालवायची. बरोबर. तर MH 15 मध्ये सिंगल ओनर आहे, 58,000 चालले, 4 टायर नवीन आहेत, चांगल्या कंडिशन मध्ये गाडी आहे. तर ही गाडी आपल्याला 3.5 लाख रुपयात द्यायची. 3.5 लाख. 2000 कधीचं मॉडेल आहे? 2017 ची गाडी आहे. 2017 ची पोलो. पोलो आहे, पोलोची बरीच डिमांड आली होती. पोलो 2014 ची आहे. गाडी सेकंड ओनर आहे, पण शोरूम मेंटेन आहे. 46,000 किलोमीटर चालली आहे. कम्फर्ट लाईन आहे, एअरबॅग, ABS वगैरे हिला पण आहे. ओके, चांगल्या कंडिशनमध्ये गाडी आहे, पुन्हा पासिंगमध्ये. ही गाडी आपल्याला 3,85,000 रुपयात द्यायची. 3,85,000 कम्फर्ट लाईन वेरियंट आहे, जे की पाहू शकता तुम्ही. व्हाईट कलर पोलो. त्याच्या पुढं 2016 पोलो हायलाईन आहे, व्हाईट कलरमध्ये. ही पण 40,000 किलोमीटर चाललेली मिंट कंडिशनमध्ये गाडी आहे. तर ही गाडी आपल्याला 4,60,000 रुपयामध्ये द्यायची. 4,60,000 हायलाईन वेरियंट आहे. हायलाईन टॉप एंड मॉडेल 16. चालते. आता त्यानंतर थोडी डिझेल देखील लागू आम्हाला. डिझेल गाड्यांची मागणी खूप आहे. तर ही 2012 डिझेल गाडी आहे. बरं, गाडी हायलाईन आहे, पुन्हा पासिंग, सिंगल ओनरमध्ये गाडी आहे, ग्रे कलरमध्ये. तर हिचं अजून एक खासियत काय आहे की हिला ऑटोमॅटिक पण चालवू शकता तुम्ही. बरं, मॅन्युअल गाडी आहे, पण हिला 60-65,000 रुपयाचं ऑटोमॅटिकचं किट लावलेलं आहे, जेणेकरून तुम्ही ऑटो चालवू शकता आणि मॅन्युअल पण चालवू शकता. अच्छा, तर ते किट सुद्धा याला इन्स्टॉल केलेलं आहे. तर ही गाडी आपल्याला 3,85,000 रुपयात द्यायची. 3,85,000 डिझेल पोलो, जे की कंडिशन तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता. पुढच्या गाडीचे काय डिटेल आहे सर? तर मित्रांनो, ही बलेनो आहे ऑटोमॅटिकमध्ये. तर ही जे पण एक्सलंट कंडिशनमध्ये, सिंगल ओनर, पुन्हा पासिंग, CVT गिअरबॉक्समध्ये गाडी येते आहे. तर MH 14 गाडी आहे. ही गाडी 2017 आहे. बरं, तर ही गाडी आपल्याला फायनल 5.5 लाख रुपयात द्यायची. 5.5 लाख. हिला पण तुम्ही 1,00,000 रुपये डाऊन पेमेंट मध्ये गाडी घरी घेऊन जाऊ शकता. ऑटोमॅटिक गिअरबॉक्स, CVT टेक्नॉलॉजी याच्यामध्ये यूज झालेली आहे. पुढच्या गाडीची काय डिटेल? ही गाडी 2016 बलेनो आहे. हे झिटा मॉडेल आहे. बरं, याला बटन स्टार्ट वगैरे येतं, ऑलवेज बिलवेज सगळं काही येतं. चांगल्या कंडिशन मध्ये गाडी 44,000 फक्त गाडी चालली आहे. पुन्हा पासिंग आहे, सिंगल ओनर आहे. एक्सलंट कंडिशन मध्ये 5,85,000 रुपयात द्यायचे. 5,85,000 पेट्रोल मॅन्युअल असणार आहे. पेट्रोल मॅन्युअल. चालते. त्यानंतर सॅलरी होय काय? सॅलरी होय 2015 सिंगल ओनर आहे. गाडी ग्रे कलर मध्ये, VXI वर्जन आहे. ही गाडी आपल्याला 3,75,000 रुपये मध्ये द्यायची. 3,75,000 ऑटोमॅटिक गिअरबॉक्स मध्ये. ऑटोमॅटिक. चालते, काहीच हरकत नाही. सॅलरी होय काय डिटेल? 2014 सॅलरी होय, सिंगल ओनर आहे. गाडी सेकंड ओनर आहे, पुन्हा पासिंग आहे, व्हाईट कलर आहे. ही पण आपल्याला 3,75,000 पर्यंत द्यायची. 3,75,000 गाडीमध्ये सिस्टीम बिस्टीम बराच खरं, 1,00,000 रुपयाचा खर्च केला त्यांनी. सो गाडी आतल्या साईडने देखील तुम्ही पाहू शकता. सियाज आहे, काय डिटेल आहे सर? सियाज डिझेल आहे. गाडी डॉक्टर ओन गाडी आहे. बरं, मेंटेन केली आहे पूर्ण. गाडी ZDI आहे, बटन स्टार्ट आहे. पुन्हा पासिंग आहे, ग्रे कलरमध्ये, एक्सलंट कंडिशनमध्ये. पूर्ण शोरूम हिस्ट्री आहे तिची. बरं, तर ही गाडी आपल्याला 6.5 लाख रुपये कोट करतो, निगोशिएबल. 6.5 लाख डिझेल ZDI, जी की कंडिशन तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता. कोरोला अल्टीस आहे 2015. गाडी सिल्वर कलरमध्ये आहे. ओके, गाडी सेकंड ओनर आहे, MH 04 मध्ये आहे. ओके, मिंट कंडी, चांगल्या कंडिशनमध्ये वापरलेली गाडी आहे. ही गाडी फक्त 5,85,000 रुपयात द्यायची. स्विफ्टच्या रेटमध्ये कोरोला अल्टीस 5,85,000. याच्यावरती लोन देखील होऊन जाईल माझ्या. लोन अख्खं लोन होईल. अख्खं लोन होईल. झिरो डाऊन पेमेंट. झिरो डाऊन पेमेंट नक्की. 101%. झिरो डाऊन पेमेंटवरती गाडी घेऊन जा. कोरोला अल्टीस कंडिशन तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता. त्यानंतर सर, होंडा अमेज आहे, काय डिटेल आहे? होंडा अमेज ऑटोमॅटिकमध्ये. गाडी सेकंड ओनर आहे, MH 13, व्हाईट कलरमध्ये. चांगल्या कंडिशनमध्ये गाडी आहे. गाडी फक्त आणि फक्त 3.5 लाख रुपयात देऊ. तिच्यावर पण
50,000 रुपये डाऊन पेमेंट मध्ये गाडी घरी घेऊन जावी. ही पेट्रोल इंजिन मध्ये, पेट्रोल इंजिन ऑटोमॅटिक मध्ये. क्या बात आहे. त्यानंतर व्हिडिओची शेवटची गाडी, व्हिडिओची शेवटची गाडी आहे ही गाडी बीट आहे शेवलेटची, ज्यांना लो बजेटमध्ये पाहिजे. गाडी सिंगल ओनर आहे, 40-45 हजार किलोमीटर चालली आहे, एक्सलंट कंडिशनमध्ये गाडी आहे. ही गाडी फक्त 1.5 लाख रुपयात द्यायची आपल्याला. 1.5 लाख 2010 ची गाडी बीट, फर्स्ट ओनर गाडी असणार आहे. तुम्ही पाहू शकता ओव्हरऑल गाड्यांचे जे कंडिशन आहे ते कसे आहेत. मित्रांनो, हा होता स्टॉक जो की तुम्ही भरपूर मागणी करत होते की राजस्थानचा व्हिडिओ कधी येणार आहे महावीरकरचा. बाकी सर दोन शब्द. तर तुमचं असंच प्रेम आमच्यावर राहू द्या, आणि तुम्ही जो प्रतिसाद दिला त्याच्याबद्दल आम्ही खूप आभारी आहे. आणि असेच आमच्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट्स करत जावा. कमेंट नक्की करा, नक्की करा. आणि सांगा मला की काय, माझा फोन नंबर पण आहे त्याच्यामध्ये, तर मला फोन करून पर्सनली सांगा की असा असा प्रॉब्लेम येतोय, त्याच्यावर आपण काम करू. फक्त लय चीपमध्ये आणि लय स्वस्त गाड्या मी देऊ शकत नाही, त्याच्यावर तेवढं फक्त तुम्ही मला हे करा. कारण गाडी घेऊन आपल्याला 5 वर्षात पुढं चालायचं असतं, तर ते फक्त घेऊन द्यायची नसती. मुंबई पासिंग पाहिजे तर मुंबई पासिंग सुद्धा आणायचा आपण प्रयत्न करू कमी प्राईजमध्ये. तर असंच प्रेम तुमचं आमच्यावर राहू द्या. धन्यवाद. धन्यवाद राजेश सर, तुम्ही वेळ दिला आणि खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला स्टॉकची माहिती सांगली. बाकी प्रेक्षक मित्रांनो, आम्ही भेटतो तुम्हाला पुढच्या असेच एका व्हिडिओमध्ये. धन्यवाद.